आता एक मोठी बातमी येते, पुण्यात उद्या पेट्रोल पंप बंद राहणार नाहीयेत. पेट्रोल डिझेल असोसिएशन कडून हा खुलासा करण्यात आला आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात पेट्रोल पंप सुरळीत सुरू राहतील. पेट्रोल डिझेल असोसिएशनच्या बैठकीत एकत्रितरित्या हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यव्यापी संपामध्ये पुणे पेट्रोल डिझेल असोसिएशन सहभागी होणार नाहीये. आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी मिकी घाई आता आपल्यासोबत आहे. मिकी, जर आपण राज्यामध्ये बघितलं तर अनेक पंप राज्यातील बंद राहणार आहेत. मात्र त्याच पार्श्वभूमीवर पुणे आणि पुणे जिल्ह्यामध्ये कुठलेही पंप पेट्रोल पंप बंद राहणार नाहीत असं स्पष्टीकरण पुणे पेट्रोल डिझेल असोसिएशन कडून देण्यात आलेलं आहे. अर्थात पुण्यामध्ये पुरेसा डिझेल आणि पेट्रोलचा साठा आहे. कुठलाही या संपाचा परिणाम या पेट्रोल पंपांवर डिझेल पंपांवर होणार नाही हे त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे. आणि त्यामुळं पुण्यामध्ये जे मोठ्या मोठ्या रांगा सध्या डिझेल आणि पेट्रोल पंपावर लागलेले पाहायला मिळत आहेत, तर सर्वांना हेच आव्हान आहे की पेट्रोल पंप उद्या बंद राहणार नाहीत. पुणे आणि जिल्ह्याभरात, पुणे शहरात सुद्धा आणि जिल्ह्यात सुद्धा कुठलाही पेट्रोल पंप बंद राहणार नाही. या संपामध्ये किंबहुना या बंद मध्ये त्यांचा कुठलाही सहभाग नसणार आहे. धन्यवाद मिकी या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.